संकुलाचं काम केलं आहे आणि हायवेचं वगैरे काम केलेलं आहे. मला वाईट वाटते की या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगाव्या लागतात. सगळ्यांना माहीत असायला पाहिजे, ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे. पण मला वाईट ह्याच्याच वाटते, मला वाईट हेच वाटते की आपल्या मतदारसंघात टीकेचं राजकारण चालते. टीका करणं खूप महत्वाची आहे. तुम्ही जर टीका केला तर तुम्ही चर्चेत याल, टीका केली तर लोक तुम्हाला विचारतील. आणि म्हणून जे विरोधक आहेत ते दरवेळी टीका करत राहतात, त्यांना टीकाशिवाय काही दिसतच नाही. त्यांना दिसत नाही की 75 वर्षात जे कोणत्याच आमदारांनी केलेले नाही तेच आमदार श्यामसुंदर शिंदे करून दाखवलेलं आहे. टीकेचं राजकारण म्हणजे काय? टीकेचं राजकारण म्हणजे काय? हा रस्ता झाला नाही, तो रस्ता झाला नाही, हे असं का, ते तसं का? अरे एवढे वर्ष जेव्हा तुम्ही होतात तुम्ही काय केलं, जेव्हा इतर होते त्यांनी काय केलं? जर 50 वर्ष, माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर 50 वर्ष काहीच काम झालं नाही तर 5 वर्षात सगळे काम होऊन जातील का? असं शक्य आहे का? 50 वर्षात जर कोणतंच काम केले नाही 5 वर्षात सगळे काम होतील का? हे शक्य आहे का? जर 75 वर्षाचं काम भरून काढायचे असतील त्याला 5-25 वर्ष, 10-20 वर्ष, 10-15 वर्ष तरी कमीत कमी लागतील. कारण एवढे काम उरलेले आहेत, एवढे काम राहिलेले आहेत आणि हे राहिलेले काम आमदार श्यामसुंदर शिंदे इथं आज करत आहेत. आपली जर इथले जर ह्याच्या आधीचे आमदार जे एवढी टीका करतात, खडखडून टीका करतात, यांची जर टीका आपल्याला मनात घ्यायची असती तर त्यांनी स्वतःहून ह्याच्यातले कोणतेच काम आधी केले का नाही? आणि हे सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोरचे काम आहेत. मी कोणते दूरचे काम सांगत नाहीत जे साहेबांनी उस्माननगरला केलेत, पानशेवडीला केलेत, भरपूर हायव्याला केलेत, चिखलीला केलेत, काटकळंब्याला केलेत, भरपूर गावांमध्ये केलेत. मी त्या कामांबद्दल तर त्याचा विषय अजून काढलेलाच नाही. मी विषय फक्त कंधार शहराचाच काढतोय आज, कारण उद्घाटन फक्त कंधार शहरातल्या कामांचं आहे. कंधार मध्ये तर एवढे काम दिलेलेच आहेत पण कंधार तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि बऱ्याच गावात भरपूर निधी घेऊन विकास कामं आज इथं झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे की असा व्यक्ती आपल्याला परत भेटेल का जो खरोखर लोकांचं कल्याण करतो, जो खरोखर समाजाचं कल्याण करतो आणि ज्याला कल्याण करण्याचाच आनंद आहे त्याला दुसरं काही नको. त्याला ऑटोवाल्यांचे हप्ते नको, त्याला त्याचे हप्ते नको, दारूवाल्याचे नको. बऱ्याचशा जी गोष्टी ज्या गोष्टी घडत आल्यात त्या गोष्टी त्यांना आहारी जायची बिलकुल इच्छा नाही. असा आमदार आपल्याला लाभलाय, मला लाभलाय, ह्याच्याबद्दल मी फार आनंदी आहे. ते आता माझे वडील आहेत हा वेगळा विषय आहे, पण कोणी पण असता तर माझ्या मतदारसंघासाठी मी हेच म्हणलो असतो की या पद्धतीचा आमदार मला पाहिजे जो विकास काम करतो आणि त्याचाही खूप हा हा आकार करत नाही, त्याचा खूप आवाज करत नाही. असा काम करणारा व्यक्ती आपल्याला लाभला हे खरंच आपलं भाग्य आहे. राहिला विषय जे माझ्या मित्रांनी आता काढला होता की मैदानात जे नवीन पहिलवान आले, अरे ते पहिलवानच नाही, मैदानात उतरले असतील, मैदानात आले असतील, पण पहिलवान तर नक्कीच नाही. मला टीका करायची इच्छा नव्हती आणि मी टीका करण्यासाठी हे भाषण किंवा टीका करण्यासाठी इथं आलो नाही. पण जर टीका नाही केली तर ते आपल्याबद्दल काही पण बोलतच जातात. अरे हे योग्य आहे का? हे बरोबर आहे का? जर आपण शांत राहिलो तर ते आपल्यावर चढतात. त्याच्यामुळं मला आज असं बोलावं लागत आहे. हो ते पहिलवानच नाहीत, आता कोणी म्हणतात बिमार झाले, कुठेतरी गेले, मला माहित नाही. जर खरोखर बिमार असेल तर त्यांना देवाची कृपा असून त्यांची तब्येत बरोबर व्हायला पाहिजे. पण बिमार जर नसतील, काही सांगता येत नाही, ते पण नाटक करत असतील, जेव्हा काही वेळ येते लोकांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच ते गुल होतात. त्यांचा गुल होण्याचा खूप एक छान प्रकार आहे. गुल काही झालं तर गुल, कुठे गेले, पुण्याला गेले. कसं ते जातात पुण्याला, कोणताही महत्वाचा काही विषय आला तर पुण्याला जातात. आणि जेव्हा सोयीचं असते, जेव्हा सोयी अनुसार चालायचं असते तेव्हा ते नांदेडमध्ये टपकतात, लोहा कंधारमध्ये टपकतात. कसं तुम्ही लोह्यामध्ये टपकता, कसं कंधारमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा टपकता आणि जेव्हा वेळ अवघड होते तेव्हा तुम्ही गायब होऊन जाता. हा का आहे, का चालू आहे, ह्याचं आम्हाला पण उत्तर द्या. तुम्ही टीका एवढ्या जोरजोराची करता, एवढे 20-25 वर्ष तुम्ही कुठे होता, एवढ्या वर्ष तुम्ही कुठे होता? शिंदे साहेबांचं काम जरी ते मतदारसंघात, जरी ते
नांदेडला राहिला नसले तरी 40 वर्षापेक्षा जास्त पासून त्यांचं काम इथं चालू आहे. 40 वर्षापासून ते लोकांचं मदत करत आलेत, समाजातल्या समाजाची मदत करत आलेत, समाजसेवा करत आलेत. तुम्ही कुठं होता मागचे 40 वर्ष किंवा मागचे 25 वर्ष? तुम्ही कुठं होतात? तुम्हाला पुण्याच्या लोकांनी नाकारलं, एकदा नाही तर बरंच वेळ नाकारलं, म्हणून तुम्ही आज इथं आले आहे. हे सत्य आहे, हे सत्य आहे. तिथल्या लोकांनी तुम्हाला नाकारल्यामुळं तुम्ही आज इथे येता. तुम्हाला वाटते इथली जनता भोळी आहे, इथल्या जनतेला कळत नाही, हे सत्य आहे का? इथल्या जनतेला कळत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्या ते तेवढं भोळस म्हणतात, हे सत्य आहे का? बिलकुल नाही. इथली जनता पण चाणाक्षी आहे, इथल्या जनतेला पण सगळं समजते. ये जनता है सब कुछ जानती है, ये जनता है सब कुछ जानती है. तिकडल्या लोकांनी तुम्हाला नाकारलंय, इथल्या लोकांनी पण तुम्हाला नाकारलंय, आणि इथले लोक तुम्हाला पुढे पण नाकारतील. तिथं नाकारल्यामुळे तुम्ही इथं आलात. तुम्हाला वाटायला इथं सोपं आहे की काय? इथं सोपं आहे, इथं काहीतरी नंबर मारता येते, बंबकबाजी करता येते, काहीतरी जोरजोरात बोलायचं, दारू पाजून बोलायचं कार्यक्रमाला, काहीतरी करायचं, कुठं 2 पैसे खर्च करायचे, आणि इथली जनता बोली असल्यामुळं या जनतेला आपल्याला बनवता येते. पण हे सत्य नाही. कन्नडवासियांनो, हे सत्य आहे का? हे सत्य आहे का? बिलकुल नाही. कन्नडवासियांना पण माहितीये की आपल्याला इथं काय पाहिजे. त्यांनी पण विकासाची ही नदी पाहिलेली आहे. त्यांना माहितीये की आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि आपल्याला ह्या पुढे कोणत्या प्रकारचा माणूस पाहिजे, का असं पाहिजे. आता मी तिथं उद्घाटनाच्या इथं एक उदाहरण देतो. आता मी तिथं उद्घाटनाच्या इथं गेलो होतो, तर तिथले व्यापारी 2 आले आणि म्हणाले मला आभार व्यक्त करायचंय, साहेब तुम्ही हा रस्ता केलाय, मला खरंच तुमचा आभार व्यक्त करायचंय, मनापासून मला तुमचा आभार व्यक्त करायचंय. एवढे लोक आपल्याला येऊन म्हणतात, येऊन बोलतात, म्हणजे खरंच काहीतरी त्यांच्या जीवनात फरक पडलाय. ते म्हणाले पहिले फक्त कीचड होती, फक्त कीचड होती, फक्त घाण होती, पण त्या घाणीचं आणि कीचडचं आता XCC रस्ता झालाय. काही काही जणांचे प्लॉट होते, प्लॉटला किंमत नव्हत्या, कारण त्या फक्त किंमतीचा विषय नाही, त्या प्लॉटला काही व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे त्या प्लॉटला काही हेच नव्हतं, उपयोगच नव्हता, कारण रस्तेच नव्हते. त्यांना राहायला त्रास व्हायचा, निघायला त्रास व्हायचा, घराच्या बाहेर निघायला त्रास व्हायचा. पण आता शिंदे साहेबांनी असे रस्ते करून दिले की ते एवढं चांगलं झालंय, तो रस्ता चांगला झालाय, त्यांचे प्लॉट मध्ये त्यांना राहता येते आणि अशा समस्या सोडवल्या. ही एकच समस्या नाही, ही एकच समस्या नाही. साहेबांनी रस्ते केले तर आता तो हॉस्पिटल केलाय. कोणी कोणी पाहिलाय तो हॉस्पिटल? कोणी कोणी कन्नडचं हॉस्पिटल, नवं हॉस्पिटलची इमारत पाहिलीये? काय अशी इमारत कन्नड मध्ये आतापर्यंत होती का? कोणाची हिम्मत? बसा 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 बसा. का आतापर्यंत कोणाची हिम्मत होती का एवढ्या खाटाचं हॉस्पिटल बांधायची, एवढी मोठी इमारत बांधायची? कोणाची हिम्मत होती का? माझा हा साधा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. रस्ते तर केलेच, पण आता हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय पण साहेबांनी बांधून दिलंय. साहेबांनी एवढे काम केलेत, मी त्याचा आता यादी घेणार नाही. एखाद्या वेळेस असं नाही किंवा आमदार साहेब स्वतः यादी घेतील, पण त्यांनी यादी घेऊ या न घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की साहेबांना किती काम केलेत. उपजिल्हा रुग्णालय तर आहे, नाल्या आहेत, रस्ते आहेत, आणि आणखीन भरपूर काही गोष्टी आहेत. जसं लहान लेकरांना त्यांचे वडील किंवा त्यांची आई टॉफी चॉकलेट खेळणे घेऊन येते, तसं शिंदे साहेबांनी विकास काम आणलेले आहेत. माझी फक्त एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या जनतेची, एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या जनतेची की अशाच कामांना तुम्ही प्रतिसाद तुमचा देत राहा. कोणत्याच कामाला तुम्ही अडचण आणली नाही आणि सगळ्या कामांना स्वीकारलं, याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. असंच आम्हाला तुम्ही प्रतिसाद देत राहा, आताच आमच्या सोबत राहा, शिंदे साहेबांचं नाव घेत राहा. शिंदे साहेबांनी हे सगळे कामे केले हे लक्षात ठेवा. हे काम त्याच्या आधी कोणत्याच आमदारांनी केलेले नाही आणि कोणताच भंपकबाज दुसरीकडून येऊन पुण्यावरून येऊन काही करू शकत नाही. ते पहिलेच करू शकले नाही तर आता काय करणार? हे सगळं फक्त आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणून मुळात झालेलं आहे. या व्यतिरिक्त आशाताई शिंदेची पण ह्यात खूप मोठी भूमिका राहिली आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र करणं, आपल्या सगळ्यांना जोडणं, असे कार्यक्रम घेऊन आपल्या सगळ्यांना भेटण्याची आणि बोलण्याची संधी देणं, हे सगळं आशाताईच्या कामामुळं आणि नियोजनामुळं आहे. आज तुम्ही एवढ्या संख्येत आलात,
आमचे भाषण ऐकले याबद्दल मी माझे मनसोक्त आणि मन पूर्ण भरून आभार व्यक्त करतो. आणि मला थांबायची इच्छा जरी नसली आणि अजून खूप बोलायचं असलं आमदार शिंदे साहेबांबद्दल, तरी मी आज इथं थांबतो आणि दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विक्रांत बाबा तो मागे रडलो.